सर्व काही आपल्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप तर आज मी तुमच्या शेअर करणार आहे हा जो आहे तो माझा इलेक्ट्रिकचा कुकर जो आहे. हा माझा इलेक्ट्रिक कुकर जो आहे तो प्रीतीचा आहे आणि याचा जो प्रायमोफ्लोरा म्हणून आहे याचं ब्रँडचं नाव आहे ते प्रायमोफ्लोरा म्हणून आणि हा प्रीती ब्रँडचा येतो. तर हा कुकर मी गेले एक 5 ते 6 वर्ष व्यवस्थित यूज करते आहे. एकदम छान चालतो आणि ज्यावेळी तुमचा गॅसचा वगैरे प्रॉब्लेम होतो किंवा गॅस वगैरे संपतो किंवा तुम्ही जर हॉस्टेलमध्ये वगैरे राहणारी मुलं असाल किंवा रेंटवर वगैरे तुम्ही जर कुठेही शिक्षणासाठी बाहेरगावी असाल तर तुमच्यासाठी हा जो इलेक्ट्रिकचा कुकर जो आहे तो खूप यूजफुल आहे. कारण आपण जेव्हा कुठेतरी जातो किंवा शिक्षणानिमित्त किंवा अजून काही कारण असेल त्यावेळी आपल्याला लगेच काही गॅस वगैरे प्रोव्हाइड केला जात नाही आणि कधी काय आपल्याला बाहेरचं पण काही जणांना म्हणजे आपल्याला परवडत पण नाही. तर अशावेळी तुम्हाला जो हा इलेक्ट्रिक कुकर जो आहे तो खरंच खूप यूजफुल ठरतो. आणि खरं सांगते मी गेली 5 ते 6 वर्ष हा इलेक्ट्रिकचा कुकर जो आहे तो यूज करते. अतिशय मस्त आणि चांगला चालतो आणि याच्यात जो आपण भात वगैरे करतो किंवा राईस करतो तो व्यवस्थित गरम राहतो, अजिबात थंड होत नाही. जसं आपण कुकरमध्ये करतो राईस तो कसं होतं एक थोडा वेळ फक्त गरम राहतो नंतर तो थंड होऊन जातो, पण तसं नाही. याच्यामध्ये तुम्ही जर केलात आणि याचं वॉर्मवर जो द ठेवलात तुम्ही तर याचा जो भात असतो याच्यामध्ये तो व्यवस्थित राहतो. तर चला मी दाखवते तुम्हाला. या कुकरमध्ये फक्त आपण भातच करू शकत नाही तर खूप काही गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकता. तुम्ही व्हेज बिर्याणी असेल, चिकन असेल, अंडी उकडणं असेल, इडली असेल, अशा म्हणजे खूप रेसिपीज ज्या आहेत त्या तुम्ही या कुकरमध्ये व्यवस्थित करू शकाल. इडली तेव्हाच करायची ज्यावेळी तुमच्याकडे इडली स्टँड असेल तेव्हा, नाहीतर तुम्ही इडली करू शकत नाही. पण जर तू इडलीचं स्टँड तुमच्याकडे असेल तर तुम्ही इडली याच्यामध्ये व्यवस्थितपणे करू शकता. तुम्ही ढोकळा करू शकता, तुम्ही केकही करू शकता. अशा विविध रेसिपीज ज्या आहेत तुम्ही या एका कुकरमध्ये तुम्हाला करून मिळतात, होऊन जातात अतिशय. आणि म्हणजे 15 ते 20 मिनटात तुमचं जे आहे प्लस तुमच्या क्वांटिटीवर अवलंबून असेल. जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागतो, जर क्वांटिटी कमी असेल तर तुम्हाला कमी वेळ लागतो. याच्यात मला बरोबर 4 ते 5 लोकांसाठी पुरेल एवढा. हा बघा असा येतो हा पूर्ण बॉडी. इथं त्याचं स्टीम जे असते ती बाहेर पडण्याचं इथं हे बघा इथे होल्स केलेले असतात. तर पूर्ण बॉडी त्याची अशी होते. माझा जो कुकर आहे तो खूप जुना झालेला आहे कारण मी गेली 5 ते 6 वर्ष तो व्यवस्थित यूज करते. आणि हा बघा इथं त्याची पूर्ण बॉडी अशी येते स्टीलची येते. हा बघा हा प्रीती ब्रँडचा आहे आणि याच्या प्रायमोफ्लोरा प्रीती. इथं अशी पूर्ण प्लेट येते ही आणि इथं साईडला रबर आहे म्हणजे आपला जो ढाकण आहे ते व्यवस्थित पॅक झालं पाहिजे म्हणून. आणि इथं हे बघा होल्स आहेत म्हणजे जी आतमध्ये जी पूर्ण स्टीम तयार होते ना ती बाहेर निघून जाते, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. आणि त्याची बॉडी बघा अशी येते. याला जे आहे अजिबात पाणी लागतं कमा नये, त्यामुळे जर तुम्ही ते भांडं असतं मी तुम्हाला दाखवते पुढे ते ठेवताना नेहमी पुसून ठेवायचं. यामध्ये याला अजिबात पाणी लागतं कमा नये नाहीतर खराब होतो हे. आणि बघा ही पूर्ण प्लॅस्टिक बॉडी आहे यामधली. आणि याला जे याच्या मी आता भांडं दाखवते तुम्हाला. या कुकर बरोबरच एक असं एक भांडं येतं जे ॲल्युमिनियमचं असतं. आणि हे बघा इथं मेजरमेंट दिलेलं आहे बाहेरून, तसं आतमध्ये पण याचं मेजरमेंट दिलेलं आहे. 1 पॉईंट म्हणजे 10 कपपर्यंत म्हणजे तुम्ही 5 कप तांदूळ याच्यामध्ये आरामशीर येऊ शकतात. आणि त्याचबरोबर हा स्पॅच्युला दिलेला असतो आणि हा एक मेजरिंगचा कप दिलेला असतो. यानेच तुम्हाला तांदूळ वगैरे मेजर करायचे आहेत. आणि जर हा 1 कप तुम्ही तांदूळ घेतला तर याच्या दुप्पट पाणी म्हणजे 2 कप तुम्हाला पाणी घालायचं आहे. कुठलंही करा तुम्ही, साधा राईस करा, जिरा राईस करा किंवा
भाजी करताना मग तुम्हाला तुमचं मेजरमेंट ठेवावं लागतं पाण्याचं. इथं एक कप वगैरे चालत नाही ते तुमच्या. आणि प्लस आपल्याला हे हा प्रीतीचा इलेक्ट्रिक कुकर आहे आणि त्याच्याबरोबर हे असं साहित्य येतं आपल्याला. अशा प्रकारे प्रीतीचा जो कुकर आहे इलेक्ट्रिक कुकरचा, हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे. मी अगोदर सांगते जे मला या कुकरबद्दल बेनिफिट्स किंवा मला चांगल्या गोष्टी म्हणजे खूप सोयीस्कर रित्या जमलं ते मी तुम्हाला सांगितलं. मी कोणकोणत्या रेसिपी याच्यात ट्राय करते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण अगोदर नॉर्मल जो राईस असतो जो डेली यूजचा राईस असतो तो कसा करतात ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर चला चालू करूया आपला नॉर्मल राईस. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आणि मी माझ्या चॅनलवर तुम्हाला विविध माझी लाईफस्टाईल कुकिंग ट्रॅव्हलिंगचे व्लॉग मी नवीन नवीन घेऊन येत असते. तो सो प्लीज ते मिस करू नका. आणि मिस न होण्यासाठी सबस्क्राईब बटनच्या शेजारी जो बेल आयकॉन असतो तो नक्की प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझ्या विविध व्हिडिओंचे जे नोटिफिकेशन असतील ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि ते तुम्हाला मिस होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा आणि एकदम फ्री असतं. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर आवडला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चला तर चालू करू आपल्या आजच्या. बघा इथं मी पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी आता हे मेजरमेंट कप आहे याचं. तर हे एक पेला आणि हा एक पेला असं मी दोन पेले तांदूळ घालणार आहे. आणि हे आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि याच्यातच मी हे जे मेजरिंग कप आहे तर हे जर एक पेला तांदूळ घेतले तर याच्या दुप्पट पाणी घालायचं. म्हणजे दोन पेले पाणी घालायचे किंवा दोन कप पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि जर हे दोन कप तांदूळ घेतले तर याच्या दुप्पट म्हणजे याच्या चार कप आपल्याला पाणी यात घालायचं आहे. तर मी आता स्वच्छ धुवून यामध्ये जे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहे ते मी यामध्ये ठेवून घेतलेला आहे. आणि आपला जो कुकर जो आहे तो मी आता बंद करून घेणार आहे. आणि इथं मी साईडला दाखवल्याप्रमाणे इथं मी जे ऑन बटन आहे ते प्रेस करणार आहे. जेव्हा आपण यामध्ये भांडं टाकतो त्यावेळी हा ऑनवर येतो. आणि हा बघा मी आता म्हणजे यामध्ये भांडं आपलं ठेवलेलं आहे तांदूळ शिजण्यासाठी. तर इथं मी इथे कुकवर आता हे बघा बटन केलेलं आहे. आता ज्यावेळी आपला हा तांदूळ जो आहे शिजून रेडी होईल त्यावेळी हे जे बटन आहे ते आपोआप इथं ऑनवर येईल. तर हा बघा आपला जो भात आहे तो व्यवस्थित रेडी झालेला आहे. बघा एकदम म्हणजे असा सॉरी वाफ थोडीशी येते याच्यावर. हा बघा एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे, कुठेही चिकट झालेला नाही आहे. आणि जेव्हा आपला भात हा पूर्ण होतो त्यावेळी तुम्ही इथं बघू शकता हे जे कुकवरचं ऑनवर आलेलं आहे बटन. तर आपला जो भात आहे तो पूर्ण व्यवस्थित झालेला. तर मी आता थोडंसं यामध्ये तेल टाकून घेणार आहे. बघा इथं मी हा प्लग जो आहे तो ऑन केलेला आहे आणि कुकवरती केलेला आहे. आणि इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता मी इथं व्हेज बिर्याणी या कुकरमध्ये कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा आपलं जे तेल आहे ते गरम झालेलं आहे. तर त्या तेलामध्ये आता मी इथं एक चमचा कांदा टाकून घेणार आहे. कांदा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा टाकून झाला का इथं मी एक टोमॅटो आहे तो टाकलेला आहे बारीक चिरून. तो पण आपण आता याच्यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. तसेच आता मी इथं एक अर्धा चमचा इथं मी आला लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे.
ती पण आपल्याला याच्यात व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजतोय, त्यात आता मी कॅश्यूनट टाकून घेणार आहे। थोडीशी मी इथं फुलकोबी घेतलेली आहे, ती पण मी इथं टाकून घेणार आहे। तसेच मी इथं थोडासा गाजर घेतलेला आहे, तो पण इथं परतून घेणार आहे। हे सगळं आपल्याला आता याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। ह्यात आपल्याला व्यवस्थित एक दोन मिनटं हा जो आहे तो बंद करून थोडंसं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। मिनटं झालेली आहेत, मी आता चेक करते। तर हे बघा, आपलं व्यवस्थित एक दोन मिनटं याला आपण वाफवून घेतलेलं आहे। आता याच्यात मी बेसिक मसाले टाकून घेणार आहे रोजचे। तर हा आहे माझा मालवणी मसाला, तो मी इथं टाकून घेणार आहे। आणि इथं मी थोडासा बिर्याणीचा मसाला पण टाकून घेते। आणि इथं मी थोडीशी हळद यूज करणार आहे। हे पण आपल्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सर्व भाज्यांना जे मसाला आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे। आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ। तर हे बघा, मी इथं दोन चमचे मीठ घालून घेणार आहे। परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण जे आहे ते ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मीठ जे आहे ते सगळ्या ज्या भाज्या टाकलेल्या आहेत आपल्या त्यांना लागेल। तर आता मी इथं हा तांदूळ जो आहे, हा बासमती तांदूळ आहे, आणि आता हा मी तांदूळ घेणार आहे। हे तांदूळ जे आहे, मी हे जो ह्याचा मेजरमेंट कप असतो, तर दोन पेले तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून। आणि आपल्याला याच्यात आता चार पेले पाणी घालायचं आहे। तर ह्या बघा, हा तांदूळ पण मी याच्यात घालून घेते। हे पण आपल्याला आता व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। व्यवस्थित ढवळून झालं की आता मी ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। आणि याच्यावर मी थोडंसं साजूक तुपही टाकून घेणार आहे, कारण बिर्याणीला चव ही साजूक तुपामुळेच येते। तर मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया। तर हे बघा, इथं मी हा जो तांदूळ आहे तो बासमती तांदूळ असल्या कारणानं मी इथं जरी दोन पेले तांदूळ घातलेले असले तरी मी इथं साडेतीन पेले पाणी घेतलेलं आहे, कारण बासमती तांदूळ असतो तो लवकर शिजतो। त्यामुळे मी इथं तीन आणि अर्धा पेला पाणी घेतलेलं आहे, ते पाणी मी आता यामध्ये घालून घेणार आहे। हे पाणी घालून घेऊन झाल्यावर आपल्याला परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला व्यवस्थित आता बंद करून घ्यायचं आहे। आणि एक 15 मिनटं किंवा हा जो जेव्हा हा जो भात होतो किंवा आपली बिर्याणी होते तेव्हा आपोआप हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑर्मवर येते, कुकवरनं ऑर्मवर येते, तेव्हा समजा येते की आपली बिर्याणी जी आहे ती रेडी आहे। तर आता मी थोडा वेळ हे बिर्याणी होण्याची वाट पाहिजे व आपली बिर्याणी मी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर ही बघा, आपली बिर्याणी जी आहे ती व्यवस्थित रेडी झालेली आहे, अतिशय मस्त दिसते, टिंगटिंग कलरही आला आहे बघा। अतिशय मस्त अशी आपली बिर्याणी जी आहे ती रेडी आहे। आणि जेव्हा ही बिर्याणी पूर्ण कुक होते
त्यावेळी एक या कुकरचं एक म्हणजे अशी बेस्ट म्हणजे इथं जो ऑर्म आहे जो कुक असतो तो ऑर्मवर येतो म्हणजे आपल्याला पूर्ण कळून जातं की आपले जे म्हणजे जे काही आपण याच्यावर शिजवत आहोत ते पूर्ण कुक झालेलं आहे. तर अशा प्रकारे इथं एक दिलेलं आहे कुक आणि ऑन म्हणून. जेव्हा आपण याच्यात काही शिजत टाकतो त्यावेळी कुक इथं हे बटन दाबलं जातं आणि ज्यावेळी पूर्ण शिजून वगैरे रेडी होतं त्यावेळी ऑनवर येतं. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी जी आहे ती रेडी आहे इथं. तर आता आपण याच्यामध्ये आपली जी भाजी असते किंवा मोड आलेली किंवा कुठलीही भाजी ज्यादा आपण पाणी जास्त यूज करतो तर अशा भाज्या पण तुम्ही या कुकरमध्ये करू शकता. तर इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की तर आपलं इथं व्यवस्थित तेल तापलेलं आहे. तर मी आता तेलात कांदा टाकून घेणार आहे. तर कांदा जो आहे तो आपला व्यवस्थित मी इथं या तेलामध्ये परतून घेणार आहे. थोडंसं टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण आपण आता याच्यामध्ये व्यवस्थित एक परतवून घेऊया एक दोन मिनटं. तर आपला कांदा आणि टोमॅटो आता व्यवस्थित परतून घेतलाय. तर इथं मी आता बेसिक मसाले टाकून घेणार आहे आपल्या रोजच्या वापरातले. तर हा आहे माझा मालवणी मसाला. थोडंसं मी तो टाकून घेणार आहे. थोडीशी मी हळद टाकून घेणार आहे यामध्ये. तर मी आता दोन्ही मसाले जे आहे ते व्यवस्थित या तेलामध्ये थोडंसं परतून घेणार आहे. तर यामध्ये मी आता जे मोड आलेले जे मूग आहे तर मी त्याची आता भाजी करणार आहे. तर ते मी आता यामध्ये टाकून घेणार आहे. ते पण मी यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. एक दोन मिनटं मी असं बंद करून ठेवणार आहे कारण थोडंसं वाफ येण्यासाठी. तर इथं हे बघा व्यवस्थित आपलं जे आहे तिला वाफ आलेली आहे. आता मी यामध्ये या वाटीच्या कपच्या मेजरमेंटनं मी इथं एक आणि मी अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे. आणि आता आपण यामध्ये चवी परत मीठ घालून घेऊ. आता यामध्ये आपण वरण थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेणार आहे. हे पण मी व्यवस्थित असं ढवळून घेणार आहे. आता हे आपण झापून एक 15 ते 20 मिनटं आपली जी भाजी आहे ती आपली रेडी होणार आहे. मुगाची जी भाजी आहे ती व्यवस्थित झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठलीही भाजी यामध्ये करू शकता. तर अशा होत्या या इलेक्ट्रिक कुकरमध्ये आपल्या रेसिपीज. सो तुम्हाला जर या रेसिपीज आवडल्या तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या इलेक्ट्रिक कुकरचा व्यवस्थित म्हणजे पूर्ण सर्वतोपरी त्याचा उपयोग करा एवढंच मी तुम्हाला सांगते. सो प्लीज चला तर आपला व्हिडिओ आता इथे सेंड करूया. अशाच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहू तोपर्यंत टाटा बाय बाय.